नमस्कार, मी शिल्पा। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण भरली वांगी कशी बनवायची हे पाहणार आहोत। जनरली आपण काय करतो, प्रत्येक वेळी वांगी चिरून त्याची भाजी बनवतो, पातळ भाजी बनवतो किंवा सुकी भाजी बनवतो, तर कधीतरी आपण अशा प्रकारची वेगळी अशी भरली वांगीची भाजी बनवू शकतो। चला तर मग वेळ न घालवता आपण पटकन ही भरली वांगी कशी बनवायची ते पाहूया। भरली वांगी बनवण्यासाठी मी येथे 1/2 किलो वांगी घेतली आहेत। वांगी घेताना ती खूप छोट्या आकाराची घ्यायची नाही आहेत किंवा खूप मोठ्या आकाराची घ्यायची नाही आहेत। साधारण मीडियम आकाराचे वांगे मी येथे घेतलेले आहेत। आता वांग्याचा देठ आकाराचा भाग अशा प्रकारे थोडासा कापून घ्यायचा आहे। मी या वांग्याला थोडासा देठ ठेवलेला आहे। आता अशा प्रकारे वांगं आपल्याला साईडने चेक करून घ्यायचं आहे। तसेच आता या वांग्याच्या आपल्याला 4 फोडी करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। आता आतमधून देखील आपल्याला हे वांगं चेक करून घ्यायचं आहे। कधी कधी काय होतं, वांगं आतमधून किंवा बाहेरच्या साईडने देखील वांग्याला कीड लागलेली असते, तर अशा प्रकारे वांगं आपल्याला आतमधून आणि बाहेरून देखील चेक करून घ्यायचे। आता हे चिरून घेतलेले जे काही वांगं आहे ते पाण्यामध्ये अशा प्रकारे ठेवायचं आहे। सेम प्रकारे बाकीचे सर्व वांगे मी चिरून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहेत। वांगे पाण्यामध्ये ठेवल्याने ती काळी पडत नाहीत। आता आपण भरली वांगीसाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत। आता एक मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये मी येथे 7 ते 8 पाकळ्या लसणच्या घेतल्या, तसेच 1/2 इंच आलं घेतलंय ते टाकून घ्यायचंय। तसेच मी येथे 2 मोठे चमचे किसलेलं खोबरं घेतलंय। आता हे खोबरं देखील आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचंय। आता मी येथे 1/2 कप भाजलेले शेंगदाणे घेतले, ते देखील मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते। आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। तसेच चवीनुसार लाल तिखट घालायचे। मी येथे 1 चमचा लाल तिखट याच्यामध्ये टाकून घेतले, 1/2 चमचा हळद टाकली आहे। तसेच मी येथे 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे, तो देखील मी भांड्यामध्ये टाकून घेते। तसेच आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आता मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे बारीक करून घेतले। आता हा मसाला मी एका डिशमध्ये काढून घेते। मी सर्व मसाला डिशमध्ये काढून घेतलाय। आता याच्यामध्ये 1/2 चमचा तेल घालून घ्यायचंय आणि हे तेल या मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचंय। चला तर मग आपला भरली वांगीसाठी लागणारा मसाला तयार आहे। आता हा मसाला वांग्यांमध्ये भरून घ्यायचाय। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, खूप जास्त मसाला भरायचा नाही आहे, थोडा थोडा मसाला सर्व वांग्यांमध्ये भरून घ्यायचाय। खूप जास्त जर मसाला वांग्यामध्ये भरला तर तो तेलामध्ये सुटू शकतो। मी सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलाय। आता गॅस ऑन करून गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचंय। तेल चांगलं गरम झाले, आता तेलामध्ये 1/2 चमचा जिरं टाकायचे। जिरे चांगले फुलू द्यायचे। तुम्ही बघू शकता जिरे चांगले फुलले गेलेत। आता याच्यामध्ये 7-8 कढीपत्त्याचे पाने टाकायचे आणि ही तेलामध्ये चांगली तळून घ्यायचे। आता तेलामध्ये आपण जी काही भरून घेतलेली वांगी आहे ते एक एक करून अशा प्रकारे सोडायची आहेत। मी सर्व वांगी तेलामध्ये सोडून घेतली आहेत। आता साधारण 1 ते 1.5 मिनिटांनी अशा प्रकारे आपल्याला जी काही वांगी आहे त्यांची साईड चेंज करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम ही मीडियम ते लो ठेवायची आहे आणि मीडियम ते लो फ्लेमवरतीच आपण ही जी काही वांगी आहे ती फ्राय करून घेणार आहोत। ही वांगी बनवताना आपण याच्यामध्ये पाण्याचा अजिबात उपयोग करणार नाही आहेत, तर ही वांगी आपण वाफेवरच अशा प्रकारे शिजवून किंवा वाफवून घेणार आहोत। झाकण ठेवून ही वांगी 10 ते 12 मिनिटे वाफवून किंवा शिजवून घ्यायची आहे। तसेच मध्ये मध्ये झाकण उघडून आपल्याला या वांग्याची साईड चेंज करून घ्यायची आहे। म्हणजे जी काही वांगी आहे ते सर्व बाजूंनी सारखी अशी शिजली जातील किंवा वाफवली जातील। तुम्ही बघू शकता आपली वांगी मस्त अशी शिजली गेली आहेत किंवा वाफवली गेली आहेत। आता याच्यावरती बारीक चिरलेली हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची आहे आणि अजून 2 मिनिटे आपण ही वांगी अशीच वाफवून घेणार आहोत। 2 मिनिट झालेली आहेत। आता ही कोथिंबीर वांग्यांमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। चला तर मग आपली चमचमीत अशी भरली वांगी तयार आहेत। आता गॅसची फ्लेम मी बंद करते।
ही भरली वांगी तुम्ही भाकरीसोबत तसेच चपातीसोबत देखील खाऊ शकता। तसेच ही वांगी बनवण्यासाठी अतिशय कमी टाइम लागतो आणि अगदी घरच्या साहित्यांमध्ये तसेच कमी मसाल्यांमध्ये ही वांगी तयार होतात। तुम्ही एकदा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा। तसेच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।